अकोल्याचे भाजपा खासदार संजय धोत्रे यांचं घर आणि अकोला पूर्णा पॅसेंजर बॉम्बनं उडवण्याची धमकी अज्ञातांनी दिली आहे. मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला या संदर्भातला एक कॉल आला. या धमकीच्या पार्श्वभूमीवर खासदार संजय धोत्रे यांच्या घराबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. अकोला पोलीस रेल्वे पोलिसांनी काल रात्री अकोला रेल्वे स्थानकात आलेल्या पूर्णा पॅसेंजरची कसून तपासणी केली आणि मगच ती रवाना केली. मानसिकदृष्ट्या अस्थिर असलेल्या एका अकोल्याच्या तरुणानं हा कॉल केला होता अशी माहिती मिळाली आहे. या तरुणाचा सध्या पोलीस शोध घेत आहेत. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.